अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण सगळे स्वामी भक्त आहोत. प्रत्येकाच्या घरात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे, अर्थातच आहेच, मला माहिती आहे सगळ्यांच्या घरात आहे. मूर्ती असेल, उत्तम फोटो असेल, काहीच हरकत नाही. दोघांपैकी एकतरी गोष्ट आपल्याकडे असावीच. आपल्याकडे जेव्हा स्वामी समर्थांचा फोटो असतो, सगळ्यांनी रोज एक काम करायला अजिबात विसरायचं नाही. आपण रोज सेवा करतो, नामस्मरण करतो, सगळ्या गोष्टी करतो. आपले स्वामी आपले सुखदुःख बघत असता, त्यांना त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं. पण कधी कधी ना स्वामींशी बोलायचं असतं, स्वामींना आपल्या मनातलं सांगायचं असतं. बघा, आपण महिला असतो किंवा अजून कोणी असो, आपल्याला एक सवय असते की आपण बोलून मोकळं होऊन जातं, कारण मनातली गोष्ट कधी आपण मनात ठेवत नाही. त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल तर रोज तुम्हाला मुजरा करायला जमत असेल तर तुम्ही रोज मुजरा करायचा. मी मुजरा कसा करावा याच्यावरही मी व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो नक्की बघा. तर रोज स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे, रोज त्यांचा फोटो आपल्याला स्वच्छ फडक्याने साफ करायचा आहे. मूर्ती असेल तर दर गुरुवारी आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, हे करायला विसरायचं नाही. या गोष्टी करायला एक मिनटं लागतात, 24 तासातला 1 मिनटं तुम्ही काढू शकता. त्याच पद्धतीने स्वामींसमोर रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. अखंड तुमच्याकडे दिवा लावला तर उत्तमच. रोज आपल्याकडे फोटो असेल छोटा मोठा, त्यांच्यासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवा लावा आणि अखंड दिवा लावला तर अतिशय उत्तम. हे करून स्वामींकडे बसा. आयुष्यात दुःख आलं म्हणून मला अशा खूप कमेंट्स येतात की ताई, आम्ही किती वर्षापासून स्वामीसेवा करत आहोत, आमचं का भलं झालं नाही आहे. आता मला सांगा, जर मी जर स्वामीसेवा करते आहे तर माझ्या आयुष्यात दुःख नाही आहे, किंवा मी काही जिवंतच राहणार आहे का, मी काही मरणार नाही का? आज मी तुमच्याशी बोलते आहे, संध्याकाळी माझं काय होईल माहिती नाही. म्हणजे हे रियालिटी मी सांगते. जन्ममृत्यूचा हा जो वेडा आहे, याच्यातून म्हणजे याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार देवालाही नाही आहे. आयुष्यात संकट आलं येऊ द्या, त्या संकटांना फक्त एक सांगायचं की माझे स्वामी तुझ्यापेक्षा मोठे आहे, आपल्याला काहीच करायचं नाही आहे. जेव्हा दुःख तुमच्या आयुष्यातील, जेव्हा संकट तुमच्या आयुष्यातील, फक्त दुःख आणि सुख ना, म्हणजे फक्त दुःखच नाही सुखातही, कधीही चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडली आणि वाईटही घडली, तर फक्त एक काम करायचं आहे, स्वामींकडे बसा, त्यांच्या डोळ्यात डोळे घाला. तुम्ही हे खरंच करून बघा, एक खूप मोठं आपल्याला मानसिक बळ मिळतो आणि या संकटातून आपल्याला बाहेर पडायला खूप मोठा मार्ग मिळतो. काहीच करायचं नाही आहे, स्वामींसमोर बसायचं आहे आपल्याला, त्यांना हात जोडून आधी मुजरा करायचा आहे. आधी मुजरा केल्यावर स्वामींना हात जोडायचा आहे आणि हात जोडल्यानंतर स्वामींकडे आपलं घराणं सांगायचं आहे. आपल्या आयुष्यात दुःख आहे असं नाही म्हणायचं, मग मला पैसा देन, प्रॉपर्टी दे, हे नाही. तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, ते स्वामींसमोर आपल्याला बोलायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की ह्या गोष्टीतून मला तुम्ही तारा, मी माझ्या आयुष्याची नौका तुमच्या हातात दिलेली आहे. माझ्या आयुष्यात जे काही होईल ते चांगलंच होईल, कितीही वाईट वेळ येऊ तुमच्यावर, फक्त हाच विचार करायचा की स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या आयुष्यात काहीही वाईट होणार नाही. आणि जे झालं आहे वाईट, हे वाईट होतं, याच्यानंतर होईल ते चांगलंच होईल, ही भावना तुमच्या मनात असलीच पाहिजे. आणि हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज, माझ्या आयुष्यात एवढं दुःख आहे, इतकं संकट आहे, मला यातून बाहेर काढा आणि बाहेर काढण्यासाठी मला बळ द्या. ह्या आयुष्यातल्या ह्या संकटांचा प्रॉब्लेम सामना मलाच करायचा आहे, पण ह्या संकटांचा सामना करण्याबरोबरच मला तुमची साथ पण पाहिजे आहे. म्हणून मी सगळ्या स्वामीसेवेकरांना सांगेल की रोज तरी 1 मिनटं तरी स्वामींच्या फोटोजवळ बसा, त्यांना आपलं दुःख सांगा, त्यांच्याशी 2 गोष्टी बोला. आपण रोजच करत असतो, पण एखादा मिनटं तरी स्वामींसमोर बसून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. मुजरा करून स्वामींना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की आयुष्यात माझ्या इतके दुःख आहे, इतके संकट आहे, मला हरकत नाही आहे, दुःख आले संकट आले स्वामी येऊ द्या, फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर तसाच राहू द्या, आयुष्यभर राहू द्या, येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी सामना करणार आहे आणि मला तेवढं बळ द्या की मी ह्या सगळ्या संकटांचा मी सामना करेल. फक्त तुम्ही ही गोष्ट एक करा, तुमच्या आयुष्यात कोणी ना कोणी येईल, म्हणजे मग ते स्वामी थ्रू, बघा स्वामी येऊन तुमचे काही साष्टांग तुम्हाला, असे भरपूर सेवेकरी आहे, मी पण आहे की स्वामी आपलं येऊन आपलं कार्य करून जातात, पण कोणाच्या तरी मार्फत, कोणाच्या तरी थ्रू तुम्हाला स्वामी मदत करतील आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील. ही गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ही गोष्ट करताना तुम्हाला करायची आहे आणि ही गोष्ट करताना स्वामींना अनन्य भावे शरण जा. स्वामीही सांगता की जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल, म्हणजे त्याचा अख्खा संसार
त्याचं अख्खं आयुष्य मी चालवेल, ज्या त्याच्या म्हणजे त्याच्या आयुष्यात मी कधी दुःख येऊ देणार नाही, कधी संकटही येऊ देणार नाही. आपल्याला फक्त एकच करायचं आहे की बघा, तुमच्या आयुष्यात दुःख आलं तर अर्थात आपण स्वामींना सांगतो. आयुष्यात कधीही चांगली गोष्ट घडली, कधी पण मी आमच्यावरनं सांगते, आमच्या घरात एखादी चांगली गोष्ट घडली तर आम्ही पहिले मी स्वामींकडे जाते, आम्ही साखर ठेवतो आणि हे काम तर येणं आरोहीच करते की साखर ठेवतो आम्ही आणि आमचं आयुष्यातलं चांगलीतलं चांगलं गोष्ट आम्ही आधी स्वामींना शेअर करतो की स्वामी असं असं झालं आहे. जसं आपण वाईट गोष्टी त्यांना हक्काने सांगतो ना, तेव्हा चांगल्या गोष्टी की त्यांना हक्काने सांगायला शिका की स्वामी महाराज माझ्या आयुष्यात एवढं संकट होतं त्यातून मी तारलं आहे आणि हे सगळं तुम्हीच केलं आहे आणि आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडता याचं आपल्याला क्रेडिट, याचं आपल्याला म्हणतो ना की हे स्वामींमुळेच झालेलं आहे, हे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि तेवढा मोठेपणा तुम्हाला दाखवायचा आहे की हो माझ्या आयुष्यात जे काही झालं आहे ते स्वामींमुळेच झालं आहे आणि जे वाईट होतं ना ते तुमच्या कर्माने होतं, कारण कर्माचे भोग आपल्याला इथेच फेडावे लागतात. आपण माणूस आहोत, कळत न कळत आपल्याकडनं आयुष्यात काही ना काही चुका घडत असतात, पण यातूनही चुका घडल्या तर आपली चूक मानायचं आणि आयुष्यात चांगलं घडलं तर ते फक्त स्वामींमुळे झालं आहे हे मानायचं. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. हो, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.